लगता है जो न्यू एजुकेशन पॉलिसी, क्या आपको दिक्कत हो रही है, क्या लग रहा है? हमारे को क्या दिक्कत हो रही है बोले तो, ये न्यू एजुकेशन पॉलिसी में हम हिस्ट्री लिए तो फिर ओपन इलेक्टिव में हमारा फ्रेंड हिस्ट्री लेता है, मैं बीएससी 2 में पॉलिटिकल लिया तो हमारा फ्रेंड पॉलिटिकल नहीं लिया सो रहता, ये दोनों क्लास में कैसा बैठना, हमको ये तकलीफ हो रहा है। वहाँ बीएससी 2 में पॉलिटिकल चलता रहता है, यहाँ हमारा हिस्ट्री ओपन इलेक्टिव में हिस्ट्री चलता, हमारा हिस्ट्री भी है पॉलिटिकल भी है, कैसा क्लास को ये बैठना है बोल के हमारे को ये तकलीफ हो रहा। और एक बोले तो 4 साल का क्या पॉलिसी लाए, वो 4 साल का नहीं लाना बोल के हमारा अपील है। फिर बोले तो 3 साल पढ़े सो वाले को जाबा नहीं मिल रहे, 4 साल पढ़े सो वाले को क्या जाबा मिलते बोल के, ये भरोसा नहीं है हमारा सरकार पे बोल के हम ये बात बोलता हूँ। क्या ये NEP न्यू एजुकेशन पॉलिसी लाए है हमारा सरकार, ये NEP न्यू एजुकेशन पॉलिसी हमारे को नहीं चाहिए, कहीं के लिए बोले तो हमको क्या भी समझ में नहीं आ रहा है, हमको ये न्यू एजुकेशन पॉलिसी नहीं लाना हमारा कर्नाटक में बोल के हम स्टूडेंट्स बोल रहे हैं, आवाज़ उठा रहे हैं, हमको ये ओपन इलेक्टिव DSC 1 या DSC 2 क्या भी ये पॉलिसी नहीं लाना बोल के हम आवाज उठा रहे हैं, ये 4 साल का कोर्स नहीं लाना हमको, फिर ये सब्जेक्ट चॉइस है ना, हम BA करे सवाले BCOM के BSc के सब्जेक्ट्स लेना बोल के क्या रूल्स लाए वो भी नहीं लाना बोल के, हमारे को क्या इंटरेस्ट है वो लेने के लिए हम एडमिशन करे सो रहता वही लेते, हमारा इंटरेस्ट भी ऐसे वाले क्या BA इंटरेस्ट है, BH करते हम दूसरे सब्जेक्ट्स नहीं लेते बोल के हम स्टूडेंट्स आवाज उठा रहे हैं। ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಕಾಲೇಜಿಗೆ ಬಂದಿವಿ ಎಲ್ಲ, ನಮಗೆ 4 ವರ್ಷ ಡಿಗ್ರಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ನಮಗೇನೋ ಇನ್ನ ಓದೋದು ಏನೋ ಎಲ್ಲ ಇದನ್ನ ಮಾತಾಡಿದ್ರೆ 4 ವರ್ಷ ಮಾಡಿರೋರು, ಸಿಲೆಬಸ್ ಎಲ್ಲ ಇನ್ನ ಏನು ಚಾಲೆಂಜ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿಲ್ಲ, ಇನ್ನ ಬುಕ್ ಅದು ಹೇಗೆ 4 ವರ್ಷ ಅಂತ ಅಲ್ಲ ಡಿಗ್ರಿ ಎಜುಕೇಶನ್ ಪಾಲಿಸಿ ಏನು ನಮ್ಗೆ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ನಮಗೆ ಹಳಿದೇ ಬೇಕು, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಬೇರೆ ಊರ್ಲಿಂದ ಬರ್ತೀವಿ, ಬಡ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಇದ್ದಿರ್ತಾರ, ಹೇಗಿದೆ ಎಲ್ಲ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿರ್ತದ, ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ನಮಗೆ 4 ವರ್ಷ ಡಿಗ್ರಿ ಬೇಡ, ನಮ್ಗೆ ಹಳೆ ಡಿಗ್ರಿನೇ ಇರ್ಲಕ್ಕ, NEP ಧಿಕ್ಕಾರ ಅದ ನೋಡ್ರಿ, ಡಿಗ್ರಿ ದಿಗಾ ಇಸ್ಮೇ ಕುಚ್ ಭೀ ಮಾಲೂಮ್ ನೀ ಹೋರಾ, ಓಬರ್ ಎಲೆಕ್ಟಿವ್ ಅಪ್ನಾ ಲೋ ಸಬ್ ಗಡಬಡ ಹೋ ರಹಾ ಹೈ, ಔರ್ ಹಮಕೋ 4 ಸಾಲ್ ಕೆ ಲಿಯೆ ಡಿಗ್ರಿ ದಿಯೆ ಗಯೆ ಹೈ, ಇಸ್ಮೇ ಕೌನ್ ಸಾ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಹೋಗಾ ಅಭಿ ತಕ್ ಕನ್ಫರ್ಮ್ ಹುಯೆ, 2 ಮಹೀನೆ ಹೋಗೆ, 2 ಮಹೀನೆ ಕಾಲೇಜ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಹೋಗೆ 2 ಮಹೀನೆ ಹುವಾ, ಲೇಕಿನ್ ಅಭಿ ತಕ್ ಹಮಾರಾ ಮಹೀನೆ ಹೋಗೆ, ಅಭಿ ತಕ್ ಕುಚ್ ಸಂಬಂಧ ನಹೀ ಆಯಾ ಹಮಾರೇ ಕೋ, ಕ್ಯಾ ಪಡ್ನಾ ಕುಚ್ ನಹೀ, ಕುಚ್ ನಹೀ ಆಯಾ, ದುಖ್ ನಹೀ ಆಯಾ, ಕುಚ್ ನಹೀ ಆಯಾ, सरकार को जो आप लोग देख रहे हैं गुलबर्गा में विधानसभा के सामने हजारों की तादाद में दूसरे दूसरे कॉलेजेस के बच्चे जो सुबह से लगातार प्रोटेस्ट में बैठे हैं, आप लोगों की जानकारी के लिए बता दें कि हमारे देश में जो न्यू एजुकेशन पॉलिसी 2020 जो लाया गया है, इसके लिए पहली इम्प्लीमेंटेशन कर्नाटका गवर्नमेंट करेगा बोल के दे हैव रेडी, अभी 1.5 महीना मतलब 1.5 महीना हुआ है, अभी तक स्टूडेंट्स को विदाउट बुक्स के विदाउट सिलेबस के क्लासेस लिया जा रहा है, आप सोचिए उनकी हालत कैसी होगी, अभी एक हफ्ते में उनको इंटरनल्स भी लिया जाएगा बोल के सर्कुलर आता है, हम NEP जो इतनी अर्जेंट तरीके से इम्प्लीमेंटेशन के लिए गवर्नमेंट ने जो डिसीजन लिया है इसकी कड़ी विरोध कर रहे हैं, अगर आपको लाना ही था तो फुल्लो प्रिपरेशन ला लेते, इतनी अर्जेंसी की क्या बात थी बोल के, साथ ही साथ एक ओपन इलेक्टिव जो होना चाहिए वहाँ पे ओपन इलेक्टिव में स्टूडेंट्स को सिर्फ बोलने के लिए ओपन इलेक्टिव है पर उन लोगों को सब्जेक्ट सेलेक्ट करने के लिए स्वतंत्रता दिया नहीं जा रहा है, कम्प्लीटली BSc की स्टूडेंट्स को BA की सब्जेक्ट लेने के लिए फोर्स किया जा रहा है, BA स्टूडेंट्स को BSc में कंपलसरी एक सब्जेक्ट लेना है, ऐसे पूरे सब्जेक्ट में होल्डिंग ही नहीं रहेगा स्टूडेंट्स के लिए, पूरे कंफ्यूजन क्रिएट कर रहे हैं, अब तक कौन से सर कौन से क्लास ले रहे हैं बोल के भी स्टूडेंट्स को मालूम नहीं है, तो दिस इज द कंडीशन, इसीलिए IDSO स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन के जरिए पूरे ऑल ओवर कर्नाटका NEP के इम्प्लीमेंटेशन के खिलाफ बहुत बड़ा प्रोटेस्ट चल रहा है, अगर गवर्नमेंट ने सही तरीके से इम्प्लीमेंट नहीं किया NEP 4 ईयर जो डिग्री कोर्स किए हैं उसको वापस नहीं लिया तो इससे भी बड़े तादाद में प्रोटेस्ट करेंगे बोल के AIDSO स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन की ओर से चेतावनी देना चाहेंगे, शिल्पा बीके AIDSO डिस्ट्रिक्ट कमिटी मेंबर गुलबर्गा। ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆ AIDSO ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಡೆಮೋಕ್ರೆಟ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ಜಿಲ್ಲಾ ಸಮಿತಿಯಿಂದ ಇವತ್ತೇನು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಏಕಾಏಕಿಯಾಗಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಪೂರ್ವ ತಯಾರಿ ಇಲ್ಲದೆ ಸಿದ್ಧತೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಾರ್ದೇನೆ ಇವತ್ತು ಡಿಗ್ರಿನ 4 ವರ್ಷ ಮಾಡಕ್ ಹೊರಟಿದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಸ್ನೇಹಿತರೆ
ಕಳೆದ ಒಂದೂವರೆ ತಿಂಗಳಿಂದ ಕ್ಲಾಸ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದ್ದು ಕೂಡ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಇವತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಪಠ್ಯ ಪುಸ್ತಕಗಳು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಯಾವ ಪಠ್ಯ ಪುಸ್ತಕಕ್ಕೂ ಪ್ರಿಂಟ್ ಆಗಿಲ್ಲ ಸ್ನೇಹಿತರೆ. ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತಿನ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಆಗಬೇಕು, ಇಲ್ಲಿ ಯಾವುದು ಕೂಡ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಇಲ್ಲ ಸ್ನೇಹಿತರೆ. ಇದನ್ನ ನಾವು ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ಕಡೆಯಿಂದ ಖಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇನ್ ಮುಂದೆ ಡಿಗ್ರಿನ 4 ವರ್ಷ ಓದ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ, ಈ 4 ವರ್ಷ ಯಾವುದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಇಲ್ಲಿ ನೀವು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಒಂದೊಂದು ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದೀರಾ, ಈ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ತಗೊಂಡು ನಾವು ತೊಳ್ಕೊಂಡು ಕೊಡೋಣ. ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ಸ್ಕಿಲ್ ಇಂಡಿಯಾ ಸ್ಕಿಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ಎಜುಕೇಶನ್ ತಗೊಂಡ್ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದೀರಾ. ಇದನ್ನ ನಾವು ಒಪ್ಪೋದಿಲ್ಲ. ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ನೀವೇನು ಓಪನ್ ಎಲೆಕ್ಟಿವ್ ಆಗಿ ನೀವೇನು ಹಲವಾರು ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಅನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ಪದವಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಯಾರು ಬಿ ಎ ಓದ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಬಿ ಎ ಓದುವಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಇವತ್ತು ಬಿ ಎಸ್ ಸಿ ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ಸಿಲೆಬಸ್ ನ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರ, ಅಥವಾ ಅಕೌಂಟೆನ್ಸಿ ಕೆಮಿಸ್ಟ್ರಿ ಬಯಾಲಜಿ ನ ಓದ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರ, ಇದು ಹೆಂಗೆ ಓದಕ್ಕಾಗತ್ತೆ? ಇದನ್ನ ನಾವು ಖಂಡಿಸ್ಬಿಟ್ಟು ಇವತ್ತು ಇಡೀ ರಾಜ್ಯದಂತ ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಗೆ ಕೂಡ ಇವತ್ತು ಹೋರಾಟಗಳು ನಡೀತಿದೆ. ಈ ಕೂಡಲೇ ಇದನ್ನು NEP ನ ವಾಪಸ್ ಆಗಬೇಕು, ಡಿಗ್ರಿನ 4 ವರ್ಷ ಇವತ್ತು ವಾಪಸ್ ತಗೋವರೆಗೂ ನಾವು ಹೋರಾಟ ಮುಂದುವರಿಸ್ತಿದ್ವಿ. ಸರ್ಕಾರ ಈಗ ಎಚ್ಚರಿಕೆ ಆಗ್ಲೇ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಹೋರಾಟ ಬೆಳೆಸಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಅದಕ್ಕೆ ತಾವುಗಳೇ ಜವಾಬ್ದಾರಿ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ AIDS ಜಿಲ್ಲಾ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ತುಳಜಾರಾಮ್ ಎಂಕೆ. ಖಾಸಗೀಕರಣ ಮಾಡಲು ಹೊರಟಿರುವ